दंगेकरांचं जे उपोषण आहे किंवा त्यांचे जे आरोप आहे, त्यांनी जे उपोषण केलं हे एक स्टंटबाजी न करता खरंच जर त्यांची तक्रार होती तर त्यांनी निवडणूक आयोगाला येऊन ती तक्रार करायला पाहिजे होती. भेटलात काय नेमकी तक्रार? ज्या पद्धतीने मतदारांना, एका विशिष्ट समाजाच्या मतदाराला भर सभेमधनं आव्हान केलं गेलं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की बरेच वोटर कार्ड्स ही बोगस छापली गेलेली आहेत आणि जेव्हा आम्ही मतदार याद्या चेक केल्या त्यावेळेस जवळजवळ एका मतदान केंद्रामध्ये 1000 ते 1500 एकल मतदान आम्हाला दिसून आलेलं आहे आणि ते बोगस असायची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आम्ही आज निवडणूक आयोगाकडं त्याबाबतचं एक लेटर दिलेलं आहे. दुसरं, जे दंगेकरांचं जे उपोषण आहे किंवा त्यांचे जे आरोप आहे, त्यांनी जे उपोषण केलं हे एक स्टंटबाजी न करता खरंच जर त्यांची तक्रार होती तर त्यांनी निवडणूक आयोगाला येऊन ती तक्रार करायला पाहिजे होती. तिथेही आम्हाला असं वाटतं की तो आचारसंहितेचा भंग आहे आणि एक प्रचाराचा भाग आहे, प्रचार संपल्यानंतरचा, म्हणून आम्ही त्याची पण तक्रार निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि तिथे निवडणूक आयोगाने ह्याच्यावर पूर्णपणे ऍक्शन घ्यावी अशी विनंती आम्ही आता निवडणूक आयोगाला केली आहे. दंगेकरांनी जे व्हिडिओज दाखवलेले आहेत त्या व्हिडिओज मध्ये त्यांनी म्हणजे ठिकाणंही सांगितलेली आहेत, तर त्याची काही त्या संदर्भात काय त्या क्लिप्स दाखवलेल्या आहेत पैसे वाटपा संदर्भात? त्याची चौकशी जी होईल ती योग्य ठिकाणी होईल की कोणाचे आहेत ते. त्यांनी खोटे नाटे आरोप करण्याचं सत्र जे चालू केलेलं आहे, मला असं वाटतं की त्यांना त्यांचा पराभव दिसायला लागलेला आहे आणि 2 तारखेला पराभवाची कारणं काय द्यायची याची प्रॅक्टिस त्यांनी आता सुरू केलेली आहे. नाही, तुम्ही उमेदवारी अर्ज रद्द करा अशी मागणी केली, काय तुमच्याकडे ठोस पुरावे की थेट उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी करता तुम्ही? ठोस पुरावा म्हणजे तुम्हीच त्यांचं उपोषण आज टीव्हीवर दाखवलेलं आहे. आमच्या दृष्टीने तो उपोषण हे तिथला स्टंट आहे आणि एक प्रचाराचा भाग आहे. बेकायदा जमाव जमून 144 कलम लागू असताना पण बेकायदा जमाव जमवणं आणि आचार निवडणूक आयोगाला येऊन त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती, ती न करता तिथे स्टंटबाजी केली आणि तो आचारसंहितेचा भंग आहे असं आम्हाला वाटतं. त्यांनी काल असं म्हणलंय की 5 नंतर म्हणजे जेव्हा प्रचाराच्या तोफा थंडवल्या त्यानंतर सुद्धा भाजपकडनं प्रचार करण्यात आलेला आहे, त्याचा कुठलाही पुरावा तुमच्याकडे पण नाही आणि आमच्यापर्यंत पण आलेला नाही.